सुपाल मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारखिले एबी. वी आर लर्निंग सिक्वेन्स अँड सिरीज कंटिन्युइंग एक्सरसाइज 2.6. पाच क्वेश्चन आपण केले होते. दिस इज द सिक्स्थ क्वेश्चन. बच्चा, फाइंड द सम 2 स्क्वेअर अधिक 4 स्क्वेअर अधिक 6 स्क्वेअर अधिक 8 स्क्वेअर अधिक टिक 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 अप टू एन टर्म्स. ठीक आहे. सो बच्चा, काय करूया आपण आता? सोडू सर, आपण याला सोडू. आपण कसं सोडवायचं? तर बेटा, आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो काय माहिती का? 1² + 2² + 3² + 4² असं करत करत एन स्क्वेअर. इथं तर मला सगळे इव्हनचे स्क्वेअर दिसतात ना. तर बेटा, मॅथमध्ये नेहमी लक्षात ठेवा, मॅथमध्ये ओके इव्हन नंबर्स दोनाचे मल्टिपल असतात ना बेटा, दोनाचे मल्टिपल असतात ना. सो इव्हनला आपण लिहितो 2n आणि ऑड्सला आपण लिहितो, इथं आर वापरणार आहे आपण, अर्थात म्हणून मी डायरेक्ट आर लिहितो. ठीक आहे ना, 2r आणि ऑड्सला आपण लिहितो 2r - 1. ठीक आहे ना, वेअर आर स्टार्ट फ्रॉम 1, 2, 3, 4 टुक 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 टुक. आता बघ, आर ला 1 टाक, यू विल गेट 2. आर ला 2 टाक, 4. 3 टाक, 6. 2, 4, 6, 8 इव्हन भेटतात. आता एक इथे ऑड्स कसे भेटतात बघ. आर ला 1 टाक, बे 1, बे 2, 2 गेला 1. 2 टाक, बे 2 4, 4 2 गेला 3. है का नाही? सो या व्हॅल्यूज टाक इथे, यू विल गेट ऑड नंबर्स. स्क्रीनशॉट घ्या आणि लक्षात ठेवा. ओके, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, इव्हन आणि ऑड. ठीक आहे ना, मॅथमध्ये. मग आता हे जे सम आहे ना बाळा, इथे फाइंड द सम बोलतायत मला. मी म्हणतो दिस इज इक्वल टू काय बेटा, ही सम काय, ही सम कुणाची? सगळ्या इव्हन नंबर्सची. आणि इव्हन नंबर्सला कसं येतो बेटा आपण, ठीक आहे, 2r² 2, 4, 6, 8 प्रत्येक इव्हन नंबरचा स्क्वेअर आहे आणि त्यांची बेरीज आहे. आय रिपीट, प्रत्येक इव्हन नंबरचा स्क्वेअर आहे आणि त्यांची बेरीज आहे की नाही? प्रत्येक इव्हन नंबरचा स्क्वेअर आणि त्यांची सम आहे. ही सम कुठून कुठं चालली बाळा? आर इज 1 to n. मग दिलं मी 1 पासून n पर्यंत. बघ, 1 टाक यू विल गेट 2, 2 टाक 4, 3 टाक 6. ठीक आहे, चलो मग त्याला सोडवा. दिस इज इक्वल टू समेशन आर गोज फ्रॉम 1 to n. 2r² 2 आला 4 आणि r² 4 कॉन्स्टंट टर्म आहे, टेक आउट साइड ऑफ द सिग्मा सिम्बॉल. सोबतच्या आर इज गोइंग फ्रॉम 1 to n ऑफ r² चलो, विच इज इक्वल टू 4 × समेशन ऑफ आर स्क्वेअर, म्हणजे सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर. ठीक आहे, 1 पासून n पर्यंत. काय फॉर्मुला बेटा? n × n + 1 × 2n + 1/6. सो 2 × 4 = 6. येस, दिस विल बी अवर फायनल एन्सर. घ्या स्क्रीनशॉट. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. फाइंड 70² - 69² अधिक 68² - 67² 66² - 65² असं करत करत 2² + 1² 1 पासून 70 पर्यंत नीट ऑब्झर्व कर. 70 ते 1 बर, मी याला लिहिताना थोडस तिकडनं इकडे लिहितो म्हणजे तुम्हाला समजायला थोडं सोपं पडेल. ओके बेटा, मी याला असलू का दिस इज इक्वल टू, तिकडून जर लिहायचं ठरवलं बेटा मी, त्याला असलू का 2² - 1² अधिक, आता बरोबर का 2 1. मग आता पुढे 3 4 त्याला असलो का 4² + 3² जोडी जोडी प्लस आता 5 6 6² + 5² बेटा, हे असं करत करत शेवटची टर्म येईल 70² - 69² राईट. हा आता हे कळलं, आता मी रिव्हर्स लिहिलं, आता कळलं असेल 2² - 1, 4² - 3, 6² - 5 असं कर 70² - 69² आता याला मी असं लिहू का बेटा दिस इज इक्वल टू 2² + 4² + 6² अच्छा त्याच्यापेक्षा बघ बरं का, मला असं दिसतंय की इथे ही वजाबाकी बेटा, काय ही वजाबाकी बरं का, कशी? तर प्रत्येक इव्हन नंबरचा स्क्वेअर वजा ऑड नंबरचा स्क्वेअर आणि बेरीज आहे. आय रिपीट, हे बघ ही सम आहे बेटा, दिस्टर्म अधिक दिस्टम अधिक दिस्टम. तर बेटा ही सम आहे, सम कुठून कुठं
बघ बर का बेटा, आर इज फ्रॉम 1 to 35, 1 to 35 कशा, तर 1 ते 70 मध्ये 35 इवन टर्म्स आहेत, 35 ऑड टर्म्स आहेत. एक ते 35 टर्म्स, 1 ते 70 मध्ये इव्हन 35 आहेत, ऑड 35 आहेत. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? नाही का? मी बघ ना, सम याच्यासाठी सेपरेट, यासाठी सेपरेट घेशील तर 35 हे आणि 35 हे, आलं लक्षात? सो मी एकत्र लिहिलं, काय आलं? 1 ते 35 टर्म्स, समेशन आर इज गोइंग फ्रॉम 1 to 35. इव्हन ला काय लिहितो बेटा आपण? 2r² वजा ऑड ला काय लिहितो बेटा? 2r - 1 स्क्वेअर. चला याला सोडू आपण. आर इज 1 to 35, 2r² म्हणजे काय रे बेदुने? 4r² वजा मायनस साईन इज व्हेरी डेंजरस साईन. ह्या मायनसला मी असंच ठेवलंय आणि ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर असं सोडवतोय. बघ, ए चा स्क्वेअर म्हणजे 2r² किती झाला? 4r² मायनस 2ab, 2r × 1 = 2r. ठीक आहे ना बेटा? सो मायनस, आता आता व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, एकापासून 35 पर्यंत एकाची बेरीज करत चालू होतो, आन्सर काय येणार आहे? 35. आर फ्रॉम 1 to n, एकाचं एन यायचं ना, तिथं काय येईल? 35 आहे की नाही? एकाची 35 वेळा बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे? 35. अच्छा, दिस इज इक्वल टू 4 × आता बघ, समेशन ऑफ आर 1 to 35, या 35 च्या अगोदर एन असायचा, सम ऑफ आर, सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स, एन इंटू एन प्लस 1/2 घ्यायचो आपण. तर यांच्या ऐवजी काय? 35. सो 35 × 35 + 1/2 वजा, हे बघा, 35, दिस इज इक्वल टू 2 × 2 = 4. 35 आपण कॉमन घेऊ, मग कंसात काय राहील बेटा? 2 × 35. अच्छा, एक काम करूया आपण, सोप करू, 2 × 35 × 35 आणि 1 = 36 + 35. चला 35 कॉमन घ्या, कौन सत्कारेल बेटा? 36 × 72 आणि -1. सो 35 × 72 मधून एक गेला 71. 35 × 71, आय विल राईट द आन्सर 2485. क्लिअर आहे बेटा? दिस इज दी फायनल आन्सर. गॅस स्क्रीनशॉट आहे का नाही? सोपं. क्वेश्चन नंबर 86, फाइंड द सम 1 × 3 × 5 + 3 × 5 × 7 + 5 × 7 × 9. टिक 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 करत करत धिस इंटू धिस इंटू धिस बेटा, इथे फर्स्ट इंटू सेकंड इंटू थर्ड टर्म असं प्रत्येक ठिकाणी सम आहे, राईट? ही सम आहे तीन टर्म्सची आणि तिघांच्याही यंत्र टर्म मला दिलेले आहेत, तर त्यांना फक्त आर मध्ये घेऊन आपण लिहू. सो बच्चा, इट इज इक्वल टू द समेशन आर गोज फ्रॉम 1 to n ऑफ यांच्या जागी आर टाक, 2r - 1 2r + 1 2r + 3, फर्स्ट इंटू सेकंड इंटू थर्ड ची करत करत यंत्र टर्म त्यांनीच आपल्याला दिलेली आहे, त्याला आर च्या टर्म्स मध्ये आपण फक्त एक्सप्रेस केला ना, आपल्याला सोडवायचं, व्हेरी इझी.
सिंप्लिफिकेशन आर इज फ्रॉम 1 to n. चला ब्रैकेट सोडू, ए मैनस बी इंटू ए प्लस बी बर का दोगा सोडू, ए स्क्वेर मैनस बी स्क्वेर ओके चल चलो इज इज इक्वल टू समेशन 1 to n. अरे चुकीच लिहिलं रे मी बेटा, आय मस्ट राईट लाईक दिस, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बघ ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ठीक आहे ना. मग आता बघ, 2 चा स्क्वेअर 4, आर चा आर स्क्वेअर वजा 1 चा 1, हे झालं सिम्प्लिफिकेशन. 2r + 3 सगळं सम चुकलं असतं ना आपलं. ओके हा, नजर हटी दुर्घटना घटी. चला आता क्लिअर आहे, इज इक्वल टू समेशन आर फ्रॉम 1 to n. ब्रॅकेट सोडा, 4r² × 2r, 4 × 2 = 8, r³. 4r² × 3, 4 × 3 = 12r² −1 × 2r, −2r. −1 × + 3 is −3. ओके क्यूब स्क्वेअर दिस दिस ओके. मग आता 1, 2, 3, 4 गणपतीचा जे जे कर, सेपरेट सेपरेट घेऊ ना, पहिल्या टर्मला सेपरेट घेतलंय बघ हा 8. ओके 8 कॉन्स्टंट बाहेर येईल ना बेटा. समेशन आर इज फ्रॉम 1 to n of r³. ओके चला, प्लस 12 बाहेर येईल, समेशन आर फ्रॉम 1 to n of r² वजा, हे बघ 2 बाहेर येईल, समेशन आर फ्रॉम 1 to n of r वजा समेशन. याला थोडस ऍडजस्ट करू बरं का आपण, म्हणजे जागा राहील आपल्याला खेळायला. −3 × summation r goes from 1 to n of 1 असली तुम्ही अलग लक्षात, मी 3 बाहेर घेतला आणि 1 ठेवला. चला आता इज इक्वल टू 8 × बेटा समेशन ऑफ द आर क्यूब, वेर आर इज फ्रॉम 1 to n, म्हणजे 1³ + 2³ + 3³, सम ऑफ द क्यूब्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. काय फॉर्म्युला रे बाळा, n² × n+1² / 4. ओके अधिक 12 सम ऑफ द आर स्क्वेअर, 1² + 2² + 3², सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स, म्हणजेच n × n+1 × 2n+1/6 वजा बर का, −2 × सम ऑफ द आर, म्हणजे सम ऑफ द बघ ना, आर जागी 1, 2, 3, 4 सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर्स विच इज n × n+1/2 वजा 3 सम ऑफ 1 n times answer is n गेटिंग, सो 3 × विच इज n, एकाची n टाइम्स बेरीज आन्सर इज n. सिम्प्लिफाय करायचंय, घाबरू नको. आपण काय करू, याला कसं शॉर्टकट करता येईल आता बघ. 4 × 4 = 4, 4 × 2 = 8, 6 × 6 = 12, हा 2 आणि हा 2 ढिशके आहो. आता प्रत्येक ठिकाणी मला बेटा शेवटच्या टर्म मध्ये तर n आहे, सो n कॉमन घेऊ बर, 2 काय. आता हे एका खाली असल्यामुळे थोडस विचित्र वाटतंय, पण एक काम करू, −3n सेपरेट ठेवू, 1, 2, 3 याला एकदम व्यवस्थित लिहितो मी, 2n² × n+1² प्लस 2n × n+1 × 2n+1 −n × n+1 आणि −3n, ठीक आहे. ओके मग एक काम करू बेटा, आपण कॉमन वगैरे घेण्यापेक्षा आपण ब्रॅकेट सोडवू आणि सिम्प्लिफाय करू, आपल्याला ते बेटर आहे, ठीक आहे. मग बघ 2n² ओके ठीक आहे, 2n जर कॉमन घेतला तर नाही जाऊ, चला 2n² × n+1² n² + 2n+1 हा पहिला ब्रॅकेट सॉल्व झाला, प्लस प्लस ह्या दोघांचा गुणाकार लिहू ब्रॅकेट मध्ये, 2 × n 2n² +
टू एन इन टू बीटा टू एन प्लस वन, ठीक है, माइनस माइनस एन इंटू एन माइनस एन स्क्वेर, माइनस एन इंटू वन माइनस एन आणि माइनस थ्री एन. स्क्रीनशॉट घे, हे बघ काही टेन्शन नाही, जस्ट सिम्प्लिफाईड. फक्त जेव्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील बरं का, तेव्हा आपल्याला ऑप्शनच्या अकॉर्डिंगली चालावं लागतं आणि मॅटर सिम्प्लिफिकेशनचा आहे. एकतर कॉमन तरी घ्या काहीतरी, नाही तर ब्रॅकेट सोडवा. अजिबात टेन्शन घ्यायचं, थोडस लेंदी आहे फक्त हे. चला आता पुन्हा हा ब्रॅकेट सोडव बेटा. दिस विल बी 2n स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर विल बी 2n ची पॉवर 4 प्लस 2n स्क्वेअर इंटू 2n 4n क्यूब 4n क्यूब 2n स्क्वेअर इंटू 1 प्लस 2n स्क्वेअर 2n स्क्वेअर इंटू 2n प्लस 4n क्यूब आहे की नाही प्लस 2n स्क्वेअर प्लस 4n स्क्वेअर 2n इंटू 1 विल बी 2n मायनस एन स्क्वेअर मायनस एन आणि मायनस 3n झाले मायनस 4n इक्वल टू 4 31 टर्म आहे सो 2n ची पॉवर 4 क्यूब आले 2 4 आणि 4 8 एन क्यूब स्क्वेअर वाले बघे 2 3 4 आणि 2 6 आणि 2 8 एन स्क्वेअर मधून एक गेला 7 एन स्क्वेअर बघ ना 2 आणि 2 4 आणि 4 8 मधून एक गेला 7 एन स्क्वेअर प्लस 2 एन मायनस 4 झाले मायनस 2 एन काहीच अडचण नाही इट वॉज दिस इझी गॅस स्क्रीनशॉट चलो सो बेटा नाइन्थ क्वेश्चन काय दाखवतोय हे टर्म्स बघून घाबरायचं नाही त्याला व्यवस्थित कसं मांडायचं बघ बरं का न्यूमरेटर भागिले डिनॉमिनेटर 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 गुणिले 4 अधिक 4 गुणिले 5 एन पर्यंत तुम्हाला तिथे पॅटर्न दिसलाय बघ प्रत्येक टर्म दोघांचा गुणाकार आहे फर्स्ट इंटू सेकंड अधिक फर्स्ट इंटू सेकंड अधिक फर्स्ट इंटू सेकंड तर प्रत्येक फर्स्ट 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच काय एन टर्म्स आलं लक्षात दुसऱ्या बघ 2 3 4 5 अरे आर यू अंडरस्टँडिंग दोन्ही पण एपी आहेत एपी गुणिले एपी झालं खाली बघ 1 2 3 4 हे तर सिम्पली आर आहे सम ऑफ द फर्स्ट एन टर्म्स मी याला कसं लिहितो जरा कॉन्सन्ट्रेट कर बेटा न्यूमरेटरला मी असं लिहितो समेशन हे बघ ना ही टर्म अधिक ही टर्म अधिक ही टर्म समेशन कोणाची फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्रत्येक फर्स्ट टर्म कोण आहे बेटा 1 2 3 4 5 6 up to n म्हणजेच सम ऑफ द फर्स्ट आर टर्म्स आपण आर लिहितो ना त्याला सम ऑफ द फर्स्ट आर टर्म्स वेअर आर इज गोईंग फ्रॉम 1 to n आहे की नाही बघ ना टाक ना 1 2 3 4 ज्या दुसऱ्या टर्म्स आहेत बेटा गुणिले वाल्या त्या कशा आहेत बघ ना 2 3 4 5 6 7 एपी आहे फक्त सुरू 2 पासून होतीये मग मी त्यांना मी लिहू शकतो ना आर प्लस 1 आर प्लस 1 बघ ना 1 टाकला तर 1 प्लस 1 2 2 टाकला तर 2 प्लस 1 3 आर यू अंडरस्टँडिंग ओके सो वेळ वाचवायचा बेटा वेळ वाचवायचा कॅन आय से दिस इज माय न्यूमरेटर कळलं बेटा पहिल्या टर्म्स एपी होत्या आर सम ऑफ द फर्स्ट एन नॅचरल नंबर्स दुसऱ्या टर्म्स सुद्धा एपी चे फक्त सुरू 2 पासून झाले 2 3 4 5 म्हणून मी त्यांना आर प्लस 1 लिहिलं कारण आर ला 1 टाकला का बघ ना 1 टाकला तर काय होईल 1 प्लस 1 2 2 पासून सुरू होईल ना 2 टाकलं तर बघ 3 ओके झालं भागिले हे काय ही सुद्धा सम आहे ही सुद्धा सम आहे कोणाची आर इज गोइंग फ्रॉम 1 to n ऑफ आर है की नाही 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि बाळा हे त्यांनी दिलंय 100/3 काय दिलंय 100/3 बस याला सोडवायचं आता आपल्याला आणि एच ची व्हॅल्यू काढायची मग बेटा आर इंटू आर आर स्क्वेअर अधिक आर इंटू 1 आर हे सिम्प्लिफाय करावं लागेल ना समेशन आर गोज फ्रॉम 1 to n आर इंटू आर आर स्क्वेअर अधिक आर इंटू 1 इज आर भागिले समेशन 1 to n ऑफ आर मला फॉर्म्युला माहिती आहे ना एन इंटू एन प्लस 1/2 टाकून देऊ एन इंटू एन प्लस 1/2 इज 100/3 एग्री ओके आता पुढे सिम्प्लिफाय करू आपण याला ठीक आहे ह्या दोघांना सेपरेट सेपरेट लिहिण्यापेक्षा मी एकदा याचं उत्तर लिहितो एकदा याचं उत्तर लिहितो आता आपल्याला फॉर्म्युले पाठ ना सम ऑफ द आर स्क्वेअर म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स आहे की नाही किती रे बाळा ते एन इंटू
एन प्लस वन इंटू टू एन प्लस वन अपॉन सिक्स बर का अधिक अधिक सम ऑफ द आर आर सम ऑफ आर म्हणजे काय एक अधिक दोन अधिक एन इंटू एन प्लस वन बाय टू है कि नहीं एन इंटू एन प्लस वन बाय टू भागीले ही टर्म एज इट इज लिहितो एन इंटू एन प्लस वन बाय टू आणि हे आन्सर त्यांनी दिले बेटा हंड्रेड अपॉन थ्री एन काढायचं आपल्याला तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल एन इंटू एन प्लस वन एन इंटू एन प्लस वन एन इंटू एन प्लस वन कॉमन आहे राईट सो मी काय करतो एन इंटू एन प्लस वन एकदा कॉमन घेतो बरं का न्यूमरेटर मधून हे बघ एन इंटू एन प्लस वन न्यूमरेटर मधून सहा सुद्धा कॉमन घेतो मी बेटा सिक्स सुद्धा कॉमन घेतो बरं का भागिलेला मग आता आत करेल नीट लक्ष दे एन इंटू एन प्लस वन आला बाहेर भागिले सिक्स पण आला बाहेर मी इथं करेल फक्त टू एन प्लस वन झालं अधिक एन इंटू एन प्लस वन बाहेर आला मी भागिलेला सिक्स घेतलाय गुणिले सिक्स कर आन्सर विल बी थ्री हे समजून घे रे बेटा समजून घे हे बघ ना मी भागिलेला सिक्स करतोय का नाही गुणिले सहा केलं तर हा सहा उडाला इथं गुणिले सहा केलं तर बेत्रिक सहा थ्री ही तर टर्म बाहेर आली राईट अपॉन एन इंटू एन प्लस वन डिवायडेड बाय टू तसंच ठेवलं मी इज हंड्रेड अपॉन थ्री हा एन कॅन्सल हा एन प्लस वन हा एन प्लस वन गॉट कॅन्सल्ड बेटा लक्ष दे हा सहा आणि हा दोन मी असं म्हणू का बेत्रिक सहा अरे बघ ना हा पण डिनॉमिनेटर हा पण डिनॉमिनेटर ओके डिनॉमिनेटरला हा तीन आणि तिकडचा तीन डिस्काउंट अँड डिस्काउंट कॅन्सल समजतंय सो टू एन प्लस तीन आणि एक झाले चार इज हंड्रेड म्हणजेच बेटा टू एन इज शंभर मधून चार गेले शहाण्णव दिस इम्प्लाईज व्हॅल्यू ऑफ एन इज बेचोक आठ आणि बी आठ सोळा सच ए सिम्पल इट वॉज स्क्रीनशॉट घ्या चलो बेटा लास्ट क्वेश्चन फ्रॉम एक्सरसाइज 2.6 जर इफ एस वन एस टू आणि एस थ्री आर सम्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स कोमा देअर स्क्वेअर्स कोमा सॉरी अँड देअर क्यूब्स म्हणजे एस वन सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स एस टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स एस थ्री सम ऑफ द क्यूब्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स तर मला हे दाखवायचं आहे काम करू आपण एकदा एलएचएस साइड घेऊ ठीक आहे ना आणि आरएचएस साइड घेऊ दोघांना इक्वेट करण्याचा प्रयत्न करू सो बच्चा एलएचएस साइड इज नाईन एस टू चा स्क्वेअर सो बेटा नाईन एस टू चा स्क्वेअर सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स नीट लक्ष दे एस टू ही सम ऑफ द स्क्वेअर्स मी एकदा एस वन एस टू एस थ्री लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल बेटा लक्ष दे सोल्युशन ओके देअर मस्ट बी नो कन्फ्युजन की बेटा एस वन काय बेटा सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स जे आपल्याला माहिती आहे एन इंटू एन प्लस वन अपॉन टू एस टू इज द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स म्हणजे काय रे बेटा एन इंटू एन प्लस वन इंटू टू एन प्लस वन अपॉन सिक्स हे तर आपल्याला दाखवायचं ना मी डब्बा करतो आणि बेटा एस थ्री सम ऑफ द क्यूब्स ओके बाळा हे आपल्याला दाखवायचं आणि ह्या गोष्टी आहेत एस वन एस टू आणि एस थ्री आता कळलं हे त्याने दिलं होतं चला आता एलएचएस साइड घ्या एलएचएस साइड नाईन एस टू स्क्वेअर इज नाईन बेटा एस टू काय रे हा मग इंटू त्याचा स्क्वेअर केला तर काय होईल बेटा एन स्क्वेअर प्रत्येकाचा स्क्वेअर होईल ना एन प्लस वन स्क्वेअर इंटू टू एन प्लस वन स्क्वेअर अपॉन सहाचा थर्टी सिक्स नऊ चौक छत्तीस सो ही एलएचएस साइड आली याला असंच ठेवतो मी गेटिंग आता आरएचएस साइड घेऊ आपण कारण याला पुढे काही सिम्प्लिफाय होत नाहीये आरएचएस साइडला इथपर्यंत आणू ना आपण बेटा आरएचएस साइड काय रे एस थ्री इंटू वन प्लस एट एस वन ओके बेटा एस थ्री हे बघ एस थ्री एन स्क्वेअर इंटू एन प्लस वन स्क्वेअर अपॉन फोर आणि बेटा वन प्लस आता ब्रॅकेट मध्ये वन प्लस एट एस वन हे बघ एस वन एन इंटू एन प्लस वन अपॉन टू चला पुढे फक्त सिम्प्लिफाय करूया आपण चला एक स्टेप खाली बसवतो मी इथं
ओके बेटा इज इक्वल टू, अच्छा तो एक काम करो, बे का बे चौक 8 जमला। ठीक है आता ह्या टर्म ने ह्या टर्मला मल्टीप्लाय करू। आता आपल्याला जे प्रूव करायचं जरा लक्ष ठेवायचं बरं का, एन स्क्वेअर इंटू एन प्लस 1 स्क्वेअर बरं का। मग काम करू आपण, हा जो 4 आहे याला आत घेऊ बघ, एन स्क्वेअर इंटू अपॉन 4 नाही, माझ जे आन्सर आहे ते 4n इंटू एन प्लस 1। हे बघ बेटा कसं सिम्प्लिफाय केलं, इथून पुढे हा 1 असाच ठेवला। आता बघ बरं का, 4n इंटू एन 4n स्क्वेअर प्लस 4n इंटू 1 4n झालं। मी पुढे काय केलं बरं का, ही टर्म फक्त क्वाड्रेटिक अशी लिहिली, 4n स्क्वेअर अधिक 4n प्लस 1 झालं, हे ॲज इट इज। आता इथे फॅक्टर्स पाडायचे, 4 × 1 गुणाकाराला पाहिजे 4 आणि मधली ऍडजस्टमेंट आली पाहिजे 2, तुम्हाला कळलं, 2 × 2 = 4 2 × 2 = 4 राईट। सो त्या 4n ला 2n अधिक 2n असं लिहिलं, मग आता ह्या 2 टर्म्स अधिक ह्या 2 टर्म्स, ह्या दोघांमध्ये आला 2n कॉमन। ओके बाळा, मग आता 2n कॉमन आला तर कंसात करेल बघ ना, भाग देणार 2n ने, इथं करेल 2n अधिक 2n आला तर 1, इथं 1 इंटू 2n प्लस 1 असं रिअरेंज केलं, तर बेटा ही टर्म आणि ही टर्म दोघांमध्ये कोण कॉमन आला, 2n प्लस 1, मात करेल 2n अधिक 1 आणि नंतर 2n प्लस 1 2n प्लस 1 2n प्लस 1 चा स्क्वेअर, अँड फायनली यू कॅन सी की बाबा LHS अँड RHS बोथ आर सेम। टेक द स्क्रीनशॉट